तसं तर निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात, पण आता समदे थांबलाच आहात तर माऊली नाराज नाही करणार. आपली राखणं आपणच करायची, ही वीट घ्यायची आता, आणि कुणी जर वाईट नजरेने बघितलं ना त्याच्या टाळक्यातच आणायची. काय समजलं? लय भारी जमायला सगळ्यांना माहितीये. पोलिसांचं काम वाढवणं नाही सोडवणं. रागाचा कापूर आधी धरणाऱ्याचाच हात जाळतो. बरोबर आहे सर, हाच मेसेज मला आला सकाळी. मला चौकशीसाठी यावं लागेल. नाही जा. आपल्या सरका पोलीस जोवर वर्दीत आहे तोवर ठीक आहे, वर्दी नसली आपल्या सरका टेरर कोण नाही. या टेकडीतून सुतळी बॉम्ब कधी फुटला? काय भारी रुबाब आणि ओठावर लाल मिरच्या ठेवल्यासारख्या या पिळदार मिश्या. असल जमलंय बघा. एवढा समोर दारू. आख्या गावासमोर आपलं दुकान बंद केलंय आणि देवळाचं दारू कडले त्यानं. गावात संभे म्हणतायत, तुमच्यासारखं माऊली असेल तर प्रत्येक गावाचं पंढरपूर होईल. काय साहेब, अव गावात रेंज येत नाही आणि तुम्ही देव आणायला निघाले. इथन पुढं या गावात माऊली म्हणलं का डोळ्यात भक्ती नाही भीतीच येणार. माऊली समोर मान खाली आणि मास घरी, तुझ्या आधी तुझी भीती संपवणार. लाव जेवढा जोर लावायचा तेवढा. आज या गावात देव बसणार आणि इथून पुढे राज्य तोच करणार. पुढे गावात कोणी बापाचं नाव विचारलं तर सांगायचं इन्स्पेक्टर माऊली सर्जराव देशमुख.